इंग्रजी भाषेमध्ये सर्वांना नमस्कार। आज आपण वचन म्हणजे नंबर, जेंडर, सर्वनाम आणि हेल्पिंग वर्ब बघणार आहोत। आपण सुरुवातीला बेसिक बघणार आहोत या लेक्चरमध्ये। सुरुवातीला वचनाचे दोन प्रकार आहेत, वचन म्हणजे नंबर, एक वचन सिंगुलर नंबर म्हणजे नामाच्या रूपावरून ज्या वेळेस एक व्यक्ती, वस्तू किंवा स्थल यांचा बोध होतो तेव्हा त्यास एक वचन असे म्हणतात। उदाहरणार्थ बुक, बॉय अँड मँगो, बुक एकच आहे, बॉय एकच मुलगा आहे आणि मँगो आंबा एकच आहे। त्यानंतर अनेक वचन आहे। प्लुरल नंबर, नामाच्या रूपावरून ज्या वेळेस एकापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तू किंवा स्थल यांचा बोध होतो तेव्हा त्यास अनेक वचन असे म्हणतात। उदाहरणार्थ बुक, बॉईज अँड मँगोज। आधी तर फरक एवढंच आहे, बुक एक वचनामध्ये फक्त बुक होतं, इथं बुक्स लागलेलं आहे, एस लागलेलं आहे, म्हणजे अनेक वचन झालेलं आहे म्हणजे अनेक पुस्तकं। बॉयचं बॉईज म्हणजे अनेक मुलं झालेले आहेत म्हणजे अनेक वचन। मँगोचं मँगोज झालेलं आहे म्हणजे अनेक वचन झालेलं आहे। त्यानंतर आपण जेंडर बघणार आहोत। इंग्रजीमध्ये जेंडरचे चार प्रकार आहेत, पुल्लिंग, मस्कुलिन जेंडर म्हणजे ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो त्यास पुल्लिंग असे म्हणतात। तो या सर्व नामांचा वापर पुल्लिंग शब्दासाठी केला जातो। जसे उदाहरणार्थ ही म्हणजे तो, मॅन मनुष्य, बॉय मुलगा, फादर वडील, किंग राजा, पोएट हिरो, बुल, जेवढेही नामं आहेत हे सर्व पुल्लिंगी आहेत। त्यानंतर स्त्रीलिंगी आहे, फेमिनाईन जेंडर, ज्या नामावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो त्या स्त्रीलिंगी असे म्हणतात। जसे उदाहरणार्थ शी वुमन, गर्ल, मदर, काऊ, हिरोईन। त्यानंतर तिसरं जेंडर आहे, हे झाले दोन जेंडर। तिसरं जेंडर आहे सामान्य लिंग, कॉमन जेंडर, ज्या नामामध्ये स्त्री पुरुष भेद असूनही ती दोहोंसाठी वापरली जातात त्या नामांना सामान्य जेंडर असे म्हणतात। उदाहरणार्थ चाइल्ड म्हणजे मुलगा किंवा मुलगी असू शकते, टीचर म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिका असू शकते, पर्सन व्यक्ती किंवा स्त्री असू शकते, थीफ नेबर, बेबी फ्रेंड, कुक डान्सर, पेंटर स्टुडंट, काफ इत्यादी। त्यानंतर चौथं जेंडर आहे न्यूटर जेंडर, नपुसकलिंग, ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री या कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्यास नपुसकलिंग असे म्हणतात। जसे उदाहरणार्थ पेन, बुक, कॅप, चेअर, रिवर आणि टेबल। यानंतर आहेत प्रोनाऊन। आपण प्रोनाऊन बघणार आहोत, त्याचे डिवायडेड एक वचन आणि अनेक वचनामध्ये केलेलं आहे। फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन। फर्स्ट पर्सन म्हणजे पहिल्या व्यक्तीविषयी, पहिला व्यक्ती म्हणजे कोण, स्वतः आपण, आय म्हणजे मी, एका वचनामध्ये आलेलं आहे। फर्स्ट पर्सन एक वचन, आय म्हणजे मी। फर्स्ट पर्सन अनेक वचन, वी म्हणजे आम्ही। सेकंड पर्सन एक वचन, यू म्हणजे तू, आणि सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष अनेक वचन आहे, यू म्हणजे तुम्ही। त्यानंतर थर्ड पर्सन एक वचन आहे, ही शी इट, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, आणि बहुवचन आहे थर्ड पर्सन दे, देचा अर्थ होतो मराठीत ते, त्या, ती। हे झालं प्रोनाऊन। आता फर्स्ट पर्सनमध्ये पुन्हा आपण विश्लेषण केलं तर आय येतो, फक्त पहिला व्यक्ती आय आणि वी फर्स्ट पर्सनमध्ये येतं। सेकंड पर्सनमध्ये यू आणि यू। आता इथं जो एक वचन यू आहे त्यालाच अनेक वचनामध्ये यूच आलेला आहे, यूला अनेक वचनाचा कुठलाही असा वेगळा शब्द नाही आहे। जसं आयला वी आहे किंवा हीला दे आहे, तसा यूला यूच आहे, फक्त यू म्हणजे तू आणि अनेक वचनाचं यू म्हणजे तुम्ही। थर्ड पर्सन म्हणजे ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, याला अनेक वचन शब्द आहे थर्ड पर्सनचा, दे त्यालाच ते, त्या, ती म्हटलेलं आहे। हे झालं प्रोनाऊन। आपण बेसिक प्रोनाऊन बघत आहोत। त्यानंतर आहे हेल्पिंग वर्ब, आपण बघणार आहोत। हेल्पिंग वर्ब म्हणजे जे मदत करणारे, जे वाक्य बनवण्यासाठी जे शब्द मदत करतात। जर आपल्याला परिपूर्ण वाक्य बनवायचं असेल तर ज्या शब्दाच्या सहाय्याने आपण वाक्य बनवतो त्याला हेल्पिंग वर्ब्स म्हणतात। हेल्पिंग वर्ब आहेत ॲम, इज, आर। ॲम म्हणजे आहे,
इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहात आहेत किंवा आहोत. तर ॲमला प्रोनाऊन आय लागतो. जो ॲम आहे त्याला फक्त आय जो प्रोनाऊन आहे आय म्हणजे मी तोच लावावा लागतो. त्यानंतर इज आहे, इजला फक्त ही शी इट हेच प्रोनाऊन लावावे लागतात. म्हणजे ही शी इट असेल तर तिथे इज लावावा लागतो. त्यानंतर जो आर आहे वर्ब्स त्याला वी यू दे हे प्रोनाऊन लावावं लागतात. जसे वी यू देला आर लावले जातात. जसं वी आर, यू आर, दे आर. जसं आय ॲम, ही इज, शी इज, इट इज. तर हे कसं लावायचं आपण पुढे थोडक्यात बघणार आहोत. फर्स्ट पर्सन आपण घेतलेलं आहे आय ॲम, मी आहे एकवचन. फर्स्ट पर्सन अनेकवचन आहे वी आर, आम्ही आहोत. सेकंड पर्सन यू आर, तू आहे. त्यानंतर सेकंड पर्सन अनेकवचन आहे यू आर, तुम्ही आहात. त्यानंतर थर्ड पर्सन एकवचन आहे ही इज, तो आहे, शी इज, ती आहे किंवा इट इज, ते आहेत. हे झालं थर्ड पर्सन एकवचन. त्यानंतर आहे अनेकवचन दे आर, ते किंवा त्या आहेत, ते आहेत, त्या आहेत, दे आर.